नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या. लोकसभेनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे, मात्र या दरम्यान महायुती टिकून राहावी अशी मी देवाकडे प्रार्थना करतो, असं वक्तव्य करत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी खळबळ उडवली आहे. मावळ लोकसभेत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि माजी राज्यमंत्री बाळा भेंगडे समोर हे वक्तव्य केलंय. सोबतच महायुतीकडून बारणेंचा प्रचार योग्यरित्या सुरू आहे का, याबाबतही शेळकेंनी प्रश्न उपस्थित केले. तसेच मला ढकलून देण्याचं नियोजन करणाऱ्यांच्या खाली मी पण सुरुंग लावून ठेवलाय, असं म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपलाही डिवचले आहे. सुनील शेळकेंच्या या वक्तव्यांमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांना छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी जळगावमधील मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 4 वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून धमकीचे फोन आले असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत. याबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे असे एकनाथ खडसे म्हणाले आहेत. सावनेर येथे महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधी पक्षांची आघाडी मोदी द्वेषाने पीडित आहे, मोदींना हरवायचे असा त्यांनी प्रण केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकेट काढणे साधी गोष्ट नाही. विरोधकांकडे ना बॉलर आहेत ना बॅट्समन, जे आहेत ते सगळे राखीव खेळाडू, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांवर केली आहे. निवडणुकीच्या तोंडांवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय. प्रकाश आंबेडकरांनी हे पत्र ट्विटर एक्सवर पोस्ट केलंय. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा यांच्यात आहे, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका, असं आवाहनही आंबेडकरांनी कार्यकर्त्यांना केलंय. राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावलाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रचार सभा घेत आहेत. या दरम्यान तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटणा दाबा, असे विधान अजित पवार यांनी केलंय. अजित पवार म्हणाले, आम्ही केलेल्या कामाला तुम्हाला फायदा होईल, पण जेव्हा तुम्हाला फायदा होईल तेव्हा कुणामुळे फायदा झाला हे विसरू नका. विकास कामासाठी लागेल तेवढा निधी आम्ही देऊ, पण जसा आम्ही पाहिजे तेवढा निधी देतो त्याप्रमाणे मशीनमध्ये देखील कचा कचा बटणा दाबा, म्हणजे मला निधी द्यायला बरं वाटेल, नाहीतर माझा हात आखडता येईल, असा देखील पवार म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्षरित्या निधीवरून इशारा दिल्यानंतर वादंग सुरू होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आता अजित पवारांवर तोफ टाकली आहे. आमदार रोहित पवार यांनी ट्विट करून अजित पवारांना विचारणा केली आहे. त्यांनी ट्विट करताना निवडणूक आयोगाला मेन्शन करत याची दखल घेण्यासाठी दखल घ्यावी असे म्हटलं आहे. सोबतच दादा नेमके कोणत्या निधीबाबत बोलत आहे, जनता साथ देत नाही म्हणून आता निधीची धमकी देणे हा आचारसंहितेचा भंगच म्हणावा लागेल, निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी असं देखील ते म्हणाले आहेत. महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवार किंवा जागा वाटप पूर्ण झालेले दिसत नाही. नाशिकसह अन्य काही जागांवर महायुतीचे घोडे अडलेले दिसत आहे. नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे आग्रही असून अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आहे. यातच आता छगन भुजबळ यांनी महायुतीला अल्टिमेटम दिलाय. नाशिकसाठी ज्यांना उमेदवारी द्यायची असेल त्यांना द्या, पण 20 मेच्या आधी निर्णय घ्या, कारण 20 मेचा मुहूर्त आहे, त्यामुळे त्याआधी निर्णय झाला तर बरे होईल. तसेच कुठल्याही पक्षाला नाशिकची जागा सोडा, पण 20 मेच्या आधी सोडा, असे स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतत निवडून येणारी साताऱ्याची जागा महायुतीत भाजपने राष्ट्रवादीकडून बळकावली आहे. भाजपने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली. साताऱ्याचा प्रश्न सुटला असला तरी महायुतीत ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जागांवरील तिढा अद्यापही कायम आहे. ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केला असला तरी मुख्यमंत्री शिंदे ठाणे सोडण्यास तयार नाही. नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटात जुंपली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच आहे.
साताऱ्याची जागा कुणाकडे जाणार यावर राजकीय वर्तुळात चर्चा होती. भाजपाने उदयनराजे यांना उमेदवारी घोषित करून या चर्चांना पूर्णविराम दिला. साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे आणि महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे. यातच आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असून साताऱ्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे. अभिजित बिचुकले म्हणाले, छत्रपती शिवरायांचे वारस म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान टिकवायचे आहे. संपूर्ण समाज, विविध जाती धर्म यांना एकत्र येऊन देशाला नवी दिशा आणि दशा द्यायची आहे, असे अभिजित बिचुकले यांनी सांगितले आहे. सांगलीमध्ये महाविकास आघाडीची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते विशाल पाटलांनी अखेर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाकडूनही दुसरा अर्ज दाखल केलाय. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कारवाईची मागणी केली आहे. काँग्रेसनं सांगलीतील बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संजय राऊत यांनी काँग्रेसकडे केली आहे. अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.